खरं तर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आतापर्यंत कोरोनाचे जास्त रुग्ण नव्हते, मात्र मागच्या 2-3 दिवसात हा आकडा इतका वाढलाय की या घडीला औरंगाबादमध्ये तब्बल 128 कोरोना रुग्ण आहेत. मागच्या 48 तासात औरंगाबाद जिल्ह्यामध्ये तब्बल 75 रुग्ण वाढलेले आहेत. त्यामुळे औरंगाबादकरांची चिंता वाढली आणि प्रशासनावरचा ताण देखील वाढलेला आहे. ज्या ज्या भागात सध्या हे कोरोना रुग्ण सापडतात ते भाग सध्या सील करण्याचं काम युद्ध पातळीवरती सुरू आहे. दरम्यान इथल्या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी. औरंगाबादमध्ये रुग्णांचा आकडा उत्तरोत्तर वाढत चाललेला आहे आणि त्यामुळे आता औरंगाबादचे काही भाग पूर्णपणे सील करण्यात आलेले आहे. मी आता औरंगाबादचा जो हॉटस्पॉट आहे नूर कॉलनी आणि क्लिअर त्या भागात आहे. हा भाग पत्रे लावून असा पूर्णतः आता सील करण्यात आलेला आहे. या भागामध्ये आज जायला कोणाला परवानगी नाही आणि बाहेर यायलाही कोणाला परवानगी नाही, कारण औरंगाबादमध्ये जे 28 रुग्ण आहे, ज्या 128 रुग्णांपैकी जवळपास 60-70% रुग्ण हे या भागातील आहेत आणि त्यामुळेच आता प्रशासनानं हा पूर्ण भाग सील केलेला आहे. इथल्या लोकांना ज्या काही जीवनावश्यक वस्तू लागतील त्या जीवनावश्यक वस्तू पोलीस प्रशासनामार्फत महसूल प्रशासनामार्फत देण्यात येईल. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर नुकतेच इथे या ठिकाणी येऊन गेले, यांनी या ठिकाणीचा पाहणी दौरा केला आणि या लोकांना जे काही लागतंय ते सगळं त्यांच्या घरात प्रोव्हाइड करा, त्यांच्या घरात पुरवा अशा पद्धतीचे आदेश दिले. मात्र कुठल्याही परिस्थितीत आता इथल्या लोकांना बाहेर येऊ देऊ नये असं त्यांनी सांगितलं. आपण बघू शकतोय या एरियात येणारे हे तिन्ही भाग आता पोलिसांनी पूर्णतः फुललेले आहेत. पोलीस सगळ्या ठिकाणी आहेत आणि कुठल्याही परिस्थितीत हे कंटेनमेंट आता पसरणार नाही, हा संसर्ग या भागात पसरणार नाही याची काळजी पोलीस प्रशासन आणि महापालिका प्रशासन घेताना दिसतंय. सध्या रुग्णांचा आकडा 128 आहे, मात्र या भागामध्ये अजूनही काही संशयित रुग्ण आहे आणि ते संशयित रुग्ण असल्यामुळे त्यांच्या टेस्ट आल्यावर रुग्णांच्या संख्येत प्रचंड प्रमाणात वाढ होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनानं त्या दृष्टीनं सुरुवात सुद्धा केली आहे, मात्र नागरिकांनी सुद्धा सहकार्य करण्याची गरज आहे आणि विनाकारण घराबाहेर पडू नये, तरच कोरोनाच्या संसर्गापासून तुम्ही दूर राहू शकता, इतकाच विचार करणं गरजेचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी 24 तास, औरंगाबाद.